नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्हा सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय मनपूर्वक स्वागत। आज आपण एक रंजक परंतु उपयुक्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातल्या पहिल्या धावलेल्या एसटी बसची कहाणी। तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं, तर कुणी लाल डब्बाही म्हणतं। एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असा नारा सरकारनं दिला, किंवा तिला बहुजन हिताय बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं। मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातली पहिली एसटी केव्हा सुरू झाली, ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली, तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? चला ऐकून तर घेऊया। महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948। अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती। किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ हे या बसचे पहिले वाहक ठरले। जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली, तिची बॉडी आजच्यासारखी लोखंडी नव्हती, किंवा आतमध्ये ॲल्युमिनियमचं कामही नव्हतं। ती एक लाकडी बॉडी होती आणि वरून जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं। लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसन क्षमता होती 30 प्रवाशी। सकाळी ठीक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेनं निघाली होती। या बसचं तिकीट होतं 2.5 रुपये। आज तुम्ही विचार कराल की अहमदनगर ते पुणे तिकीट फक्त 2.5 रुपये। अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरूर, लोणीकंद अशी गावं लागली। लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते, मात्र आसन क्षमतेमुळे ते शक्य नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एसटीवर हल्ला होण्याची शक्यता होती। त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून, म्हणजेच माळीवाडावेशीपासून, ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली। काय मित्रांनो, कशी वाटली आपल्या लालपरीची कहाणी?